नसला नसला लाई झाली कोण मागलाय अरुणला बोलतो तामिळ दिसत हॅलो नमस्कार दादा बोला हॅलो धाव बळगाव धावा नक्कीच आपल्याला अंकित होता दिसत पाच धावा पहिला चेंडू चौकारा त्यानंतर सिंगल धाव राईटच्या मध्ये पाहायला मिळाले पुन्हा एकदा समीर भिंगाई गोलंदाजी मार्कवर जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय इतर मात्र चेंडू चाललाय आपण पाहतोय मेडोकॅट आहे लॉंगाच्या मधोमध चेंडू चाललाय कौस्तुभ गायकर याने चेंडू अडवलाय एक धावून एकच धाव मिळणार या दोन्ही फलंदाजांना राईस आणि सुनीलला आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ स्वर्गवासी संतोष खंडावे इलेव्हन त्यांच्या समोर संघ टाकला गेलाय स्वरूपा सुपर किंग्स चांगला फटका चेंडू डीप स्ट्राइक ओवर मध्ये ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफचा शतक दिलीप जाऊन चेंडू वाढवला सुरेख शतकाशील दोन धावा नक्कीच वाचवल्यात आपण पाहतोय की खूप अंतर होत डीप स्ट्राइक ओवर आणि लॉंग ऑफ मध्ये जाऊन चेंडू वाढवलाय दोन धावा आपल्या संघाकडे वाचवल्यात मात्र धावपलक दोन धावांनी पुढे जातोय धावसंख्या जाऊन पोहोचते ते बिनबाद आठ दोन स्टार फलंदाज आपण मैदानावर पाहतो एका बाजूला सुनील मते दुसऱ्या बाजूला रायत चव्हाण आपण जर स्वर्गीय संतोष खंडालीले संघाची देखील स्टार कास्ट मंडळी पाहिली स्क्वॉड पाहिला जबरदस्त फटका चेंडू काऊ कोरे डोक्याच्यावरून जबरदस्त फटका पाहायला मिळतोय षटकार रायश चव्हाण स्वतः संघाचा संघ नाही सेनापती या ज्या बॅट मध्ये मोठा फटका पाहायला मिळाला या सहा धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद चौदा जबरदस्त स्क्वाड जर पाहिला आपण स्वर्गीय संतोष खंडागले संघात रायत चव्हाण सुनील मते योगेश भोईर याने पुन्हा जोरकस फटका इथं शत्ररक्षक आहे कौस्तुभ गायकर काय करतोय थोडी घाई गेली मात्र घाईचा परिणाम भोगावा लागला तो स्वरूपा सुपर किंग संघाला चार धावा बहाल देखील केल्या चार धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते अठरा या आकड्यावर जबरदस्त फलंदाजी आपल्याला या स्लॉगवर मध्ये आपल्या मॅनेटरी पॉइंटच्या या षटकात पाहायला मिळाली कर्णधार समीर भिंगर मात्र हल्ले चढवले स्वर्गीय संतोष खंडागले इलेव्हन संघाच्या संघनायक रायत चव्हाण अठरा धावा फर्स्ट टीम रेंज लास्ट टीम रेंज असं मात्र जी कावत आहे ती सिद्ध केले रायत चव्हाण विनायक भिंगारे उर्फ विनू बिट्टू बिट्टू टोपन नावाने नक्कीच टोपन नावाने त्याचा खूप गाजलाय बिट्टू या नावाने ओळखला जातो नक्कीच पहा बक्षीस देखील आगली वगली बक्षीस आपल्याला पाहायला मिळते कदाचित सुनील विकेट मतेजी विकेट जर विनायक भिंगारे मिळवली तर पवन गायकर याच्याकडनं रॉयल चायनीज सेंटरला ट्रिपल राईटची त्यांना संधी मिळणार आहे फायदा उचलायचा आहे कारण चांगला गोलंदाज आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच मैदानात चांगली गोलंदाजी करताना पाहिलाय विनू भिंगारे याला फुलटा चेंडू होता चेंडू गेलाय डीप विकेटच्या डोक्याच्या वरून षटकार पंच नो घोषित केलाय ओ स्टेपचा हा चेंडू फ्रीड असणार लक्ष ठेवणं गरजेचं आहे सुनील मते याला धावसंख्या सातनी पुढे जाते 25 धावा जबरदस्त गती
धाव संख्येला लागले 25 धावा धावपळगाव षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर यावेळी तिथे मोठा फटका आहे फ्री हिट आहे इथे जेल पकडला समीर बेंगारेने एकच धाव मिळणार पहा फ्री हिटचा फायदा विकेट होती ट्रिपल आईस वाचला नक्कीच पवन गायकर खुशी दिसतात कारण त्यांची दोस्ती चांगली आहे विनायक भिंगाने पवन गायकर यांची 26 धावा धावपळकावर अंकित होताना दिसतात दोन्ही संघ तुल्यबल स्वरूपा सुपर किंग्स आणि स्वर्गीय संतोष खंडागले 11 दोन्ही संघामध्ये टारकास्ट मंडळी आपल्याला पाहायला मिळतील यावेळी मात्र पॉइंटला आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू गेलाय डीप थर्डमॅन मध्ये चौकार धावसंख्या 4 ने पुढे जाणार धावसंख्या जाऊन पोहोचते 30 च्या घरामध्ये राहत चव्हाणची व्यक्ती खेळी जर पाहिली तर आपण पाहतोय एकवीस धावा 6 चेंडू मागे काय फलंदाजी नमुना पेश केलाय यावेळी देखील मोठा फटका यात काही शंका नाही चेंडू एक ताकद मनगटी ताकद आपल्या पाहायला मिळेल कारण डीप एक्स्ट्रा कवर डोक्याच्या वरून चेंडू टवलवलाय काय फटका पाहायला मिळाला कमी फटके आपल्या क्रिकेट मध्ये पाहायला मिळतात तर नक्कीच आमचं मान्यवर प्रवीण दादा खंडारी प्रस्ताव करताय दादा तुम्ही आलात तुम्ही आमच्या कार्यात शोभा वाढवली त्याबद्दल खऱ्या अर्थाने आम्ही तुमचे आभारी आहोत उद्या देखील तुमची उपस्थिती आम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद चेंडूला सन्मान दिलाय चौकारांना सन्मान आपली खेळी प्रदर्शित केले राजेश चव्हाण याने धावसंख्या 37 या आकड्यावर जाताना दिसते खूप मोठ धावसंख्येचं लक्ष समोर ठेवणार की काय असं वाटतंय कारण अतिशय प्रभावी फलंदाजी दोन्ही फलंदाज माध्यमात पाहायला मिळते शिफ्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता सुनील मते याचा एक पंत थांबायचंय मान्यवर प्रवीण खंडालीनं प्रस्थान करतात 37 धावा धावपळकावर माझ्या समवेत जुळलेले साथी गुणलेखक रवींद्र मते लकी विलियन पोंजे संघाचे संघ मालक पुढचा सामना त्यांचा आपला पाहायला मिळणार यात काही शंका नाही विनायक भिंगाने पुन्हा तयार चांगला चेंडू आहे सचिन सुनील मते याचा झेल मात्र दिलीप वाघमारे याने जमिनीवर दान केलाय कधी येणाऱ्या कालावधी सुनील मते घातक ठरू शकतो याकडे देखील लक्ष ठेवणं माहिती पाणी घेऊन जायचंय दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय धावपळकावर 38 धावा 19 सरासरी पाहायला मिळतात रमेश जाधव यांचं इथं आगमन झालंय सर्व स्वागत सुधीर पाटील नक्कीच कुणाही शिंकला असत सर हाताने मदत करणे सुधीर पाटील आपल्या समोर जोडले गेलेले आहेत तर कॅमेरामॅन पाहतोय बघा रमेश भोईर मास्टर माइंड एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आता कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या शुंगलाटी जबरदस्त अंग मेहनत घेतली ती म्हणजे रमेश भोईर यांनी ही शुंकला नक्की शुंकला चांगल्या प्रकारे पार पाडावी यासाठी अथक परिश्रम त्यांच्या माध्यमात पाहायला मिळतात जिथे जागा कमी आहे ती जागा लगेच भरून काढतात त्यांचं तरी खऱ्या मग कौतुक करूया मैदानाकडे जाऊया दोन षटकांचा खेळ संपलाय धावपळकावर 38 धावा पाहायला मिळतात 19 सरासरी राहिले पहिला गोलंदाज ज्याने मॅनेटी पावर पहिले षटक हाताळलं 18 धावा बहाल केल्या कुठलीही सफलता नाही त्यानंतर दुसरा गोलंदाज विनायक भिंगारे याने देखील 20 धावा बहाल केला आता मात्र शतरक्षक विखुरला जाणार आहे 5 शतरक्षक आपल्याला सीमा रेषेलगत पाहायला मिळते गोलंदाजी मार्ग गोलंदाज कौस्तुभ गायकवाड डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच प्रकाश पाटील सर हा अवांतर घोषित केलाय अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते दोनच्या घरामध्ये संघ जाऊन पोहोचतोय 39 विदाउट लॉस काय फलंदाजीचा नमुना पेश केलाय स्वर्गीय संतोष खंडागले इलेव्हन संघानं
ये मोटा फटका आएगा, चेंडू गेला है सीमा रेषे पार, षटकार। शेवट पर आयुष मते यानी चेंडू नजर ठेवली होती गरीब, चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहर होता। या षटकाराच्या मदतीने 45 45 धावा धावपलकावर, पहिल्या सामन्यामध्ये आपण 52 धावांचा उच्चांक पाहिला, त्यानंतर लगेच रेकॉर्ड तोडला तो म्हणजे शिवसाई स्पोर्ट्स संघानं 64 धावा, 66 धावा होत्या, दोन धावांची पेनल्टी असल्या कारण टोटल 37 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं। इथे मात्र टार्गेटला मोडण्यासाठी, रेकॉर्ड तोडण्यासाठी सुनील मते आणि राहित सवयी कंबर कसले, कारण धावपलकावर धावा पाहतो आपण। अर्धशतक पूर्ण झालं, 51 धावा टाळ्या झाल्या पाहिजे खऱ्या अर्थानं, 51 धावा विदाउट विकेट, नाबाद दोन्ही फलंदाजांची खेळी। मास्टर माइंड अविनाश भोईराचा डोका काही चालत नाही मला असं वाटतंय, बघा एवढं गोलंदाज मार खातात ना, 51 धावा धावपलकावर लागल्यात। मास्टर माइंड अविनाश भोईरनी डब्बा किपिंग पण सोडून दिली। ओव्हर टू महेंद्र वाजेकर। नक्कीच नक्कीच, मास्टर माइंड अविनाश भोईराला आता मध्ये विचार करायला भाग पाडले, कारण काय धुवाधार, दोन्ही बाजू आग ओकते दोघांची फलंदाजी। पुन्हा मोठा फटका, नो डाऊट, चेंडूला सीमा रेषा बाहेर, षटकार। सुनील मते काय फलंदाजी, पंचांमध्ये भांगडा करायला भाग पाडले, चेंडू मैदानामध्ये यायचंय, धावसंख्या जाऊन पोहोचते 57 या आकड्यावर। सुनील मते खेळतोय 27 धावसंख्येवर, तर रायत चव्हाण खेळतोय वैयक्तिक 28 या धावसंख्येवर। जबरदस्त खेळले आणि अवांतर दोन, 27 न 28, 55 न अवांतर दोन, अशा मिळून 57 धावा, बिनबाद 57 धावांची खेळी आतापर्यंत मैदानामध्ये साकारतोय स्वर्गवासी संतोष खंडागले संघाचे दोन्ही फलंदाज रायस आणि सुनील। आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर ते म्हणजे कौस्तुभ गायकराचा सोरपा सुपर किंग संघाचा गोलंदाज दिलीप दादा चोरगे विचार करतात की माझे गोलंदाज मात्र इथे भरपूर मार खातात, कदाचित त्यांच्या डोक्यात विचार असेल एक गोलंदाज माझ्या वाट्याला येणार का, कारण चांगली गोलंदाज त्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळाले। इथे कौस्तुभ गायकर पुन्हा तयार, फलंदाज सुनील मत्याला, पुन्हा चेंडू आयामध्ये आहे करा, अंदाज बांधलाय विनय बिंगरने, मात्र आता झेल टिपलाय सुनील मते, याच्या खेळीचा इथे होतोय अंत। वादळ थांबले असे मला काहीच हरकत नाही, पीपीएल आहे ना, सुनील मतेची फलंदाजी सगळ्या प्रेक्षकांना पीपीएल, नक्कीच 27 धावांची गेली सगळे। पवन गायकर जबरदस्त खेळी साकारले, हा आता बघा लिंबू पहा, काला लिंबू आलाय, काला लिंबू, आता बघू कशा बँजी वाजतात, कसं ढोल वाजतात, का पिपाने वाजतात। पवन गायकर हा साधा खेळाडू नाही, त्याच्या हातात जी बॅट आहे ना कडा आहे, कडा हातात, तिचं बॅटचं रूपांतर कुऱ्हाडीमध्ये करतो, पाव फलंदाज आल्यावर नक्कीच पाहायला मिळणार, कारण आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली होती म्हणजे रोहित गायकर। ती फळी आहे ना ती तुमच्याविषयी मागून घेतली त्यांनी, ती बॅट आहे ना ती बॅट तुमच्या आठवड्यावर आधी मागून घेतली, आज प्रॅक्टिस साठी षटकार मारण्यासाठी सराव केलाय ते त्या बॅट मागे, पात्र देत आता थेट प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे कशी फलंदाजी करणार ते रोहित गायकर। फलंदाजी मार्कवर चांगला चेंडू होता खरा, मात्र चेंडूला ढकललाय मेडू कट मिळून, त्या मधोमध चेंडू अडवणार तोपर्यंत एक धावघेणं पर्याप्त वेळ नक्कीच होता। रोहित आणि राय सवांच्याकडे धावसंख्या 1 ने पुढे, धावसंख्या जाऊन पोहोचते 58 घरामध्ये, 58 धावा भल मोठ लक्ष ठेवण्यात ठेवाचा मनसुबा घेऊन उतरले दोन्ही फलंदाज सुनील आणि राजेश। माझा सुनील माघारी परतला, 27 धावांची गेली साकारली, 8 चेंडू मागे, त्यामध्ये 4 मायटी षटकार। कौस्तुभ पुन्हा तयार, गोलंदाजी मार्कवर फ्रंटफुटला येऊन चेंडू ढकला डीप स्ट्राइकवर मध्ये, संदेश भोईर आहे ते एकच धाव मिळणार, धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 59-59 धावा। नक्कीच राजेश चव्हाण जर मैदान ठाकला ना अजून दोन षटक तर 90-95 धावा आपल्याला या मैदानात दिसतीनच।
नक्कीच पवन काय करा पाहतोय की पुणे प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी प्रभावी कामगिरी करणारा कोण असेल तो म्हणजे राहित चव्हाण. पुण्याच्या संघामध्ये असेल पूर्ण आत्मीयतेने खेळणारा खेळाडू असेल तो म्हणजे राहित चव्हाण. नक्कीच 100% योगदान आपलं देतो प्रत्येक सामन्यामध्ये. आता रोहित काय करायला साथ द्यायचंय पण गोलंदाजीच्या मार्कवर कोण असणार अविनाश भोईरच्या माइंड मध्ये की या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, कारण की फलंदाजी स्ट्रॉंग आहे. मी तर म्हणेन स्वरूपा सुपर किंग या समीर भिंगारे टच मध्ये असलेला खेळाडू, त्यानंतर हा स्वरूपावर कॅमेरा मारलाय. नक्की नक्कीच आपण पाहतो कॅमेरा मध्ये अति चाणक्य पहा स्वरूपा सुपर किंग संघ आपण मैदान पाहतोय तर त्यांच्या ऑनर स्वरूपात आई तिथे बसतात त्यांच्यावर आपण हा कॅमेरा पाहतोय आपण एलईडी स्क्रीन वर पाहतोय पाशा स्वरूपाई चोरग्याना सर गोलंदाज मार्कवर गोलंदाज वासुदेव जाधव उर्फ पाशा पाशा 59 धावा धावपळ कमबॅक करावं लागेल कारण खूप मोठं आव्हान समारे प्रत्येक षटकामध्ये 20 ची सरासरी राखले राजेश आणि बाद झाल्यावर फलंदाज सुनील मध्ये आणि महेंद्र वाजीकर या गोलंदाजी जेवढी क्षमता आहे ना दोन्ही टर्न करायची ती अख्ख्या पुंजे ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या गोलंदाजाकडे नाहीये. नक्कीच गरज देखील आहे त्याची पण समर्थ मोठा फलंदाज आहे तो म्हणजे राहित चव्हाण. अशा वेळी कशा प्रकारे गोलंदाजी करते पाहण्याकरता वासुदेव तय्या पण वासुदेवचा तिला प्रत्युत्तर चेंडू ढकलला लॉंग लग मध्ये मोठा फटका षटकार पाहायला मिळतो. राहित चव्हाण याच्या बॅटमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 65 वन विकेट लॉस 65 धावा एक गडेच्या मोबदल्यामध्ये काय फलंदाजी काय फलंद वाट बॅटिंग जबरदस्त राहित चव्हाण. पहिल्या अर्धशतक होणार की काय होणार आपण जर पाहिलं तर तब्बल 35 धावांची खेळी आतापर्यंत सगळ्या नाबाद खेळी 35 धावांची आणि तब्बल 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पवन गायकर पुन्हा एकदा वासुदेव जाधव तयार समोर मोठा फलंदाज राहित चव्हाण लोअर फुटा चेंडू होता करा मात्र स्वच्छता गडबडलाय चेंडू गेला डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चौकार. तर राहित चव्हाण जातोय आपलं वैयक्तिक 39 या खेळीमध्ये प्रहार प्रहार आणि प्रहार हल्ले 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 राहित चव्हाण ठरवलंय येईल त्या चेंडू फक्त हल्ले चढवले काय फलंदाजी नमुना पेश केलाय 4 चौकार 3 षटकार च्या मध्ये तब्बल 39 धावांची खेळी साकारतोय. आता मास्टर माइंडचा डॉका बद झालाय बद केलंय असं म्हणावं लागेल बद झालं बद केलंय कारण चांगले दोन गोळ्या समीर भिंगाने मार खाल्ला विनायक भिंगाने मार खाल्ला. पहा नजर पहा चेंडू पुढे जाऊन सरसाना मारण्याचा प्रयत्न होता त्यानंतर बॅकफुटला आले चेंडू ढकलला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार. क्लास होता खऱ्या अर्थानं क्लास होता क्लास आपण म्हणतो ना फॉर्म इन टेम्परनेंट क्लास इन परमानंट त्या प्रकारचे राहित चव्हाण यांनी करून दाखवले आणि यावेळी पाहिजे राहित चव्हाण इन्फॉर्म मध्ये आहेत आणि क्लास देखील आहे म्हणजे ही दुग्ध सरकार योग त्यांच्या माध्यमात पाहायला मिळतोय. धावसंख्या धावून 73 उच्चांक आजच्या दिवसाची असेल आतापर्यंत 73 आधी नक्की बऱ्याच चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहित चव्हाण तब्बल 3 धावांची खेळी 43 वैयक्तिक केली आणि हा आलाय षटकार जबरदस्त केली मनगडी ताकद पुन्हा दाखवली कारण त्या दिशेला चेंडू गेलाय ते असे कमी फटके पाहायला मिळतात. पवन काय नक्की काय फटका होता आणि ते झेल बघितली ना तर पीपीएल झेल भेटणार सुनील मतेला सुनील मतेने झेल पकडली तर पाहूया 79 धावा धावपळकावर पाहायला मिळतात भरपूर समाचार 20 धावा आतापर्यंत खर्च केल्यात वासुदेव रे दोन्ही टन असेल ना ते मुळीत काढलेत इथे अर्धशतक पूर्ण आले 53 धावा बॅटवरती करायचे जबरदस्त जबरदस्त पुणे प्रीमियर लीग पर्व मध्ये पहिली हाफ सेंचुरी लागवण्या मान मिळवला तो म्हणजे राजेश चव्हाण या खेळाडूने दर्जेदार केली. कास आहे या फटक्यांमध्ये काय फटकेबाजी होते नक्कीच बॅट उंचावून सर्वांना अभिवादन करायचंय स्टडी क्रिकेट स्टडी क्रिकेट 83 धावा धावपळकावर षटक संपलाय धावपळकावर 1-83 100 धावा होणार की काय नक्की ते असं वाटतंय त्या अनुषंगाने फलंदाजी करतोय 70 धावांची गरज आहे 84 धावा धावा येणार आहे 116 धावा गेल्या तर शतक पूर्ण होईल
आणि हा इतिहास राहणार यात काही शंका नाही, इतिहास राहणार. चर्चा आमची झाली होती सुनील मध्ये आणि माझी सकाळी चर्चा झाली होती की 100 धावा यावर्षी मारू शकतो कुठला तरी संघ, तर नक्की त्यांचा संघ वाटचाल करतोय मी तर म्हणेन. संदेश भोईर हा विकल्प आहे मी तर म्हणेन या धावा रोखण्यासाठी. काय फलंदाजी, शेवटचा षटक स्लॉगवर षटक संदेश भोईर हातालणार. स्ट्राइकवर पाहतोय ज्याने आतापर्यंत, हा आपण आबू महेंद्र वाजीकर आपण स्क्रीनवर पाहू शकता. रोहित गायकर पहा, रोहित गायकर याच्या कॅमेरा वाली नक्कीच हातामध्ये कडा बॅट बघा. इनर नाही घातले आज, इनर विसरले वाटत. हा सृष्टी, सृष्टी विनय संघाच्या मालकीन मी जर म्हणेन स्क्रीनवर बघतो आपण आणि त्यांच्या समोर त्यांचे पप्पा किरण घरत बघा. टाइम पास फोन काय थोडं थांबायचंय, टाइम पास प्लीज. शेवट षटक धावपलकावर 84 धावा, पूर्ण षटक होणार का धावसंख्येचं? अतिशय उचली घेणारा चेंडू, वन बाउन्स नक्कीच तंबी केले ती म्हणजे गोलंदाज संदेश भोईराला. धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 85, 1 विकेट लॉस, 85 धावा, भलं मोठं धावसंख्या डोंगर रचले आतापर्यंत तरी. रोहित गायकर पहा एक स्टाईलिश फलंदाज, पहिले माझं स्टाईल काहीच कामा झालं नाही, चेंडू त्यांच्या शरीरावर आदळतोय. एक धाव नक्कीच मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 86 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 4 मिनिट 14 धावा घेणार का राहत चव्हाण? राहत चव्हाण जी व्यक्ती केली पाहिली तब्बल 54 धावांची केली साकारतोय. महेंद्र पारदेशक आलाय, त्यांचा परम मित्र जय आणि विरू, जसा विरूच मते याच्याकडून रोहित गायकर साठी लगातार 2 षटकाराला एक टुबकची बियर. हा संदेश भोईर काय कमबॅक केलाय, जबरदस्त कमबॅक. खऱ्या अर्थ आपण होतो ना पोंजे प्रीमियर लीग कशाही ठेवायचं, तर हे हिरे आपल्याला आता पाहायला मिळतात. 87 धावा धावपलकावर आणि प्रॅक्टिस इथे पालीवाडीमध्ये संदेश भोईरची, त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स आहे गोलंदाजीचा. अपशिकच्या थोडासा बाहेर हा चेंडू मात्र जातोय अवांतर, अवांतर धावसंख्या पोहोचते 3 वर्षांक जाऊन पोहोचतोय 88 आकड्यावर. 88 धावा धावपलकावर रोहित गायकर ऑन स्ट्राइक येणार आहे शेवटचे. तीन चेंडूचा खेळ बाकी, शतक पुरे होणार का? चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय, खरा झेल देखील टिपला. इथे मात्र रोहित गायकर फिरतोय माघारी. संदेश भोईर यांनी मात्र आता प्रेक्षकांची मन जिंकले असेल, येणार प्रत्येक गोलंदाजी मार करलाय. समीरने 18 धावा खर्च केल्या, विनायकने 20 धावा खर्च केल्या, कौसुमी 21 धावा खर्च केल्या, वासुदेव 25 म्हणजे चढता क्रम 18 20 21 25. इथं मात्र अचानक घसरण झाली आणि समोर राजे चव्हाण आसन देखील नाही शेअर मार्केट घसरला तो देखील समोर राहत चव्हाण असताना, कारण पहिला चेंडू सामना राहत चव्हाणने केला होता हे देखील लक्षात येते. गरजेचं आहे आता 2 चेंडूचा खेळ बाकी ना. संदेश भोईर यांनी फक्त 4 धावा खर्च केल्यात, काय गोलंदाजी रमेश भोईर. संदेश भोईरचा विचार केला जाईल, कुमार आंग्रे पहा, संदेश भोईर कुमार आंग्रे यांचे परम मित्र संदेश भोईर काय गोलंदाजी करतात. पण आल्या आल्या मात्र इथं पाहतोय संघाच्या संघ मालक टीके यांच्या पलीकडे आपण पहिला चौकार पाहायला मला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चौकारामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. '92 यावेळी चेंडू आयमध्ये चिता झेलकरी आलाय, झेल मात्र टिपलाय यांच्या खेळीत होतो. अंत हा पूर्वार्ध देखील संपलाय, 92 धावा
भल मोठ आव्हान डोंगर रचलंय, डोंगर बनवते म्हणजे स्वर्गीय संतोष खंडागले इलेव्हन संघानं समोर संघ आहे स्वरूपा सुपर किंग आणि त्यांना स्वरूपा सुपर किंग आता किंग्ज व्हायला लागेल कारण येणारे तीस चेंडू आणि 93 धाव संख्येची गरज. तत्पूर्वी विनंती असेल भव्यरूपी फायटर्स आणि लकी लुक पॉइंट संघाच्या संघनायकांना नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतो. नाणे करून घ्यायचे विनंती करतो. सन्मान संजय सोनटक्के यांना विनंती करतो की नाणेफेक कळवे त्यांच्या माध्यमातून उद्या ते आपलं इथं भोजन आहे त्या भोजनासाठी 5 किलो बटाटे त्यांच्या माध्यमात मिळणार आहेत. त्यांचे सर्व स्वागत शुंकलेमध्ये भव्यरे फायटर्स आणि लकी लन पॉइंट एका बाजूला भगवान वाजेकर किरण मते आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र मते आणि जयदास मते दोन दोन पॅकर्स आहेत. दोन्ही बाजून ताकद लागणार नाही कौल लागलाय तो चला स्वर्गीय संतोष खंडाले संघ विनंती असेल क्षेत्र सजवायचंय. सलमी जोडी मैदानाला येताना दिसते समीर वेंगारे आणि दिलीप वाघमारे. चला राय चव्हाण आपलं शरण सजवायचंय. तर गोलंदाजी मार्गावर मॅनेटरी पावपे पहिले षटक हाताळणार गोलंदाज योगेशभाई रूप मामा. 93 धावांचं टार्गेट समोर आहे स्वरूपा सुपर किंग समोर. अशा वेळी समीर भिंगारे याला मात्र आपली जुनी खेळी दाखवावी लागेल. सर्वात लांबलचक षटकार मारण्याचा विक्रम या मैदानावर कोणाचा असेल तर म्हणजे समीर भिंगारेचा. दिलीप वाघमारे नॉन स्ट्राइक एंडला तर गोलंदाजी मार्ग पाहतो आपण. एक यंग टॅलेंट गोलंदाज योगेश भोईर प्रत्येक अठरा पॉइंट 75 सरासरी राखायची आहे. सामना जर स्वरूपा सुपर किंग संघाला आपल्या बाजून घ्यायचा असेल तर
पहिला चेंडू चांगला वन बाउन सावकार जाणार यात काही शंका नाही। लंगॉन आणि लंगॉपच्या मधोमध जागा शोधली, चेंडू ढकलला, सावकाराने खात खोलत वैयक्तिक चार आणि संघातील चार धावसंख्या चार वर। तर येणारे 29 चेंडू आणि 89 धावसंख्या गरज। पुन्हा फुलटा चेंडू इथे, मात्र काय करू बदला रोहित गायकर। रोहित गायकर चांगली फिल्डिंग कर असे मात्र त्याला राय चव्हाण सांगतात। इथे जीवदान मिळाला आहे तो समीर भिंगारे याला, आणि जीवदानाची जो मिला जी संधी जी मिळाली त्याचं सोनं करणे गरजेचं आहे। आणि या फलंदाजा करते गुणवत्ता आहे। आता मात्र रोहित गायकर स्वतः डोकं हात पारून काय करू बघा, सोपा झेल होता तसं पाहायला गेलं तर। धावसंख्या दोन्ही पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर। चांगला चेंडू, चेंडू ढकललाय मिड ऑफ मध्ये ध्रुवेश गायकर तिथे आहेत। एकीच रूपांतरण मात्र दुहेरी मध्ये नक्कीच केलंय। धावसंख्या दोन्ही पुढे जाणार, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर। पाठलाग करायचाय 93 धावसंख्येचा, अशा अनुषंगाने मोठे मोठे फटके मारावे लागतील समीर मिंगारे आणि दिलीप वाघमारे याला। योगेश भोयर पुन्हा तयार, गोलंदाज मार्क पार उलटा चेंडू आहे, पाहिजे फायदा मात्र उचलता आला। चेंडू ढकललाय लंगॉन आणि मिडॉपच्या मधोमध एकच धाव मिळणार। धावसंख्या एकनी पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 घरामध्ये। भलं मोठं आव्हान समोर आहे, अशा अनुषंगाने प्रत्येक चेंडू मागे दोन दोन षटकार चौकार येणं गरजेचं आहे। प्रत्येक षटकामागे 19 प्लस ची सरासरी राखायची ती समीर मेंगारे यांच्या स्वरूपा सुपर किंग संघाला। बॅटची कारण नक्कीच लागले। जतीन गायकर तिथे आहे शॉर्ट थर्ड मॅन मध्ये, चांगले क्षेत्र घेते मात्र धावचित बाद झालाय। कुठली कॉलिंग नसताना दिलीप हा सरळ धावण्याच्या प्रयत्नामध्ये होता, इथे मात्र रनआउट झालाय। माघारी परतावे लागेल। नौका फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय कौस्तुभ गायकर। दोन्ही फलंदाज आता मात्र आपण पाहतोय की ताडगवंत फलंदाज मैदानामध्ये आहेत। काहीतरी अंकुश आशिष आंगळे जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत जर 5 षटकापर्यंत टिकून राहिले तर हा सामना ते खेचून आणू शकतात। एका बाजूला कौस्तुभ गायकर, दुसऱ्या बाजूला समीर भिंगारे। योगेश भोर यांचा शेवटचा चेंडू असेला, उलटा चेंडू आहे त्याचा फायदा उचललाय का कौस्तुभ गायकर। इथे मात्र काय क्षेत्ररक्षण अप्रतिम, अनबिलिवेबल जबरदस्त क्षेत्ररक्षण दुर्वेश गायकर याच्या माध्यम 100% एफर्ट दाखवला। चेंडू जर पाहिला तर आपण पाहतोय की लॉंग ऑफला होता, त्यानंतर लॉंग ऑनशी येऊन चेंडू अडवला। अतिशय चांगलं नक्कीच आपल्या संघासाठी, दोन धावा वाचवल्यात दुर्वेश गायकर याने। धावपलकावर धावा पाहायला मिळतात 11 येणारे 24 चेंडू आणि 82 धावसंख्येची गरज आहे। 24 चेंडू 82 म्हणजे 20.50 सरासरी राखायचे। शरद शितकर यांचं आगमन झालंय, सर्व स्वागत आमचे नाना म्हणजे अनंत भागीत। सकाळी उद्घाटन कार्यक्रम देखील त्यांच्या हस्ते पार पडला। त्यानंतर आमचे दुसरे नाना म्हणजे गोविंद भिंगारे यांचं आगमन झालंय। अतिश अतिश गातडे तापिवली यांचं आगमन झालं, सर्व स्वागत। येणारे 24 चेंडू आणि 82 धावसंख्येची गरज। गोलंदाजी मारा गोलंदाज आपण पाहतोय सुनील मते याला, ज्याने फलंदाजी चांगली केली, 27 धावांची केली सकाळी, त्यामध्ये 4 मायटी षटकार लगावले, चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी। समीर भिंगारे आणि कौस्तुभ गायकर यांना मात्र आता वादळी खेली करावं लागेल, जशी सुनील मते आणि राजेश चव्हाण यांनी जशी खेली केली त्याच प्रकारची खेली साकारावी लागेल।
सुनील मते राहित चव्हाण खेळ होता ना ज्यावेळी अशी सांगणे असं वाटतं. आपण हायलाइट बघतो की काय षटकार चौकार षटकार चौकार धावसंख्या बघितली तर तुमच्या लक्षात लगेच आले असेल. मार्श मोठे केरचे मॅनेजर इथं आलेले आहेत, त्यांचे सर स्वागत, त्यांचा यथोच्च सन्मान करायचंय. थोडीशी दिशा भरकटले आव्हान तर धावसंख्या खातं खोलत एक नी काय झालं मैदानामध्ये. धावपळ गाव धाव पाहायला मिळतात ते म्हणजे आमचे सन्माननीय इथे माझे बॅटची कडाले समीर भिंगारे ज्या खेळी जाऊ अंत मोठा मासा गळाला लागलाय. समीर भिंगारे माघारी परतलाय. हमारे मेहमान राम दुदी सर उनका यहाँ पर आगमन हो चुका है. मैं दत्ता भोईर इनको विनती करता हूँ इनका सम्मान कीजिए. शाल और इस प्रतियोगिता की अंपायर याद सम्मान चिन्ह धन्यवाद रामदेवी सर आप आए इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई इसके लिए आपका तहे दिल से शुक्रिया. समीर भिंगारे बात झाल्यानंतर विनय भिंगारे आहे. आपण पाहतोय वन डाऊन साठी सुनील मते यांनी काय जल्लोष केला का त्यांना माहिती आहे त्या विकेटची अहमियत किती आहे. चांगला चेंडू तेवढा चांगला फटका मिडकेट आणि मिडोनच्या मधोमध जागा शेवटी चेंडू गेला वन बाउन सी मार एशे पार चौकार. चौकारामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. समीकरण वेगळं पाहायला मिळणार येणार आहे 22 चेंडू आणि बलिमिडी धावसंख्येची गरज आहे म्हणजे 77 धावा 22-77 उलटाकडा पडला बघा. मध्ये पुन्हा तयार बॅटची कडा लागली इथे मात्र जतीन गायकर याने मात्र हा झेल टिपलाय शॉर्ट फाईन लेग मध्ये काय झेल टिपला आणि विनायक विंगारे याला देखील माघारी परतावे लागते. आता मात्र दोन तडवणे फलंदाज तंबूच्या अस्त्राला आराम करताना दिसतात समीर विंगारे आणि विनायक विंगारे. काय झेल पकडला जतीन गायकर यांनी पहा स्वर्गीय संतोष खंडागिरी मध्ये एक आपण पाहतोय नव्या उमेदवाराचा खेळाडू जनार्दन मध्ये जानूची वरणी लागले कारण खूप वाट बघत होते पुणे प्रीमियर कधी होणार कधी होणार आपली वरणी लागणार का लागली आणि त्यांच्या संघाने काय कामगिरी केली अशी सांगरे की तब्बल 30 चेंडूमध्ये 92 धावा कुठून काढल्या 93 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं आणि ते आव्हान मात्र आता पेलवताना मात्र आतापर्यंत नाकी न वाले ते म्हणजे स्वरूपा सुपरिंग संघ. आता मात्र अनुभवाची शिदोरी आपल्या जवळ बरीच असलेले अविनाश भोईर या मैदानामध्ये समोर गोलंदाज प्रभावी गोलंदाज करतोय सुनील मते चांगला चेंडू चेंडू सन्मान दिलाय शॉर्ट कव्हर मध्ये शतरक्षक चांगला सुंदर शतरक्षक केलंय जनार्दन मते आणि धावसंख्या एकनी पुढे जाणार धावसंख्या जाऊन पोहोचते 17 घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला योगेश भोईर यांनी 11 सफलता प्राप्त केली एक त्यानंतर मात्र सुनील मते काय गोलंदाजी करतोय कुमार आंग्रे संघ काय जबरदस्त वन हँड
त्यांनी हा सामना मात्र आपल्या खिशात घातला। तर पहा त्यांचा प्रभावी फलंदाज कल्पेश गायकर अनपिड असन देखील त्यांच्या संघाने मात्र बाजी मारले। सुनील मध्ये पुन्हा तयार, मोठा फटका आहे खरा, मे नो मॅन फिल्डर्स मध्ये नक्कीच चेंडू जात आहे, कुठल्याही फिल्डर येणार नव्हता, पण योगेश भोईर येऊन चेंडू उचलणार, तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळणार कौस्तुभ आणि अविनाश याला। धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर। एका दुःखाचे कुछ नाही का, बडे बडे शॉट लगाने पडेंगे। अविनाश भोईर इथं मात्र बॅटिंग करायला लागले, रोहित गायकर यांनी आज जेल सोडलाय, तर देखील नाराज झाले। बघा राहित चावरेला माहिती, कारण दोन फलंदाज त्यांचे बाद झाले, ते म्हणजे समीर भिंगारे आणि विनायक भिंगारे। धावपलकावर 18 धावा येणार आहे, 18 चेंडूवर 75 धाव संख्येची गरज, म्हणजे समीकरण असणार 25। अठरा चेंडू 75 धावसंख्येची गरज। अविनाश भोईर बाहुबली बनायला लागेल आता तुला, जसा स्मशानातील सोनं मध्ये भीमाने पहाड फोडला होता तशी कामगिरी करावं लागेल। पवन गायकर असते कदाचित वेगळं समजलं आपलं ऐकायला मिळालं असत। येणारे 18 चेंडू आणि 75 धावसंख्येची गरज। गोलंदाजी मार्कवर पहा गोलंदाज रोहित गायकर, तानाजी खंडागले खुशीत असेल, आतापर्यंत संघ सुस्थितीत आहे असे मला काहीच हरकत नाही, चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांचा संघ आहे, कारण चेंडू शिल्लक आहे 18 धावसंख्येची गरज येते म्हणजे 75। लोअर फुलटॉस नक्की होता, मिस्टामिंग शॉट नक्कीच झाला, एकच धाव मिळणार। कौस्तुभ गायकर यावेळी आपण पाहतोय आशिष आंग्रे सर की प्रॅक्टिसचा अभाव कमी आहे। अविनाश भोर यांच्या चांगला फटका पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुर्वेश गायकर येऊन चेंडू उचलणार, एक धाव मात्र रोखू शकत नाही। तर रोहित गायकर जबरदस्त चेंडू, पण रोहित गायकर चेंडू संपले जातापर्यंत तीन, तर येणाऱ्या तीन चेंडूवर लगातार रोहित गायकर याने तीन बळी टिपले, विकेट अड्डी घेतली। तर देवेंद्र सोनटक्के याच्याकडून 500 रुपये पारितोषिक मिळणार, फायदा उचलावा लागेल रोहित गायकरला। चांगला चेंडू होता, मात्र चार चेंडूंचा टाकून झाले रोहित गायकर, धाव फक्त दिल्या दोन, काय गोलंदाजी केली। राहित चव्हाण यांनी कामचालू गोलंदाज होता त्याचा इथं वापर केलाय, काय डोकलेटे असेल पहा, याला म्हणतात खरं मास्टर माइंड। दिशा बार कटली, अवांतर चेंडू असणार, अवांतर धावसंख्या पोहोचते दोन वर, संघ जाऊन पोहोचतोय 21। अतिशय दयनीय अवस्था आली ती म्हणजे स्वरूपा सुपर किंग संघाची, 14 चेंडू 72 धावसंख्येची गरज। हा फुलटाच चुकीला माफी नाही, हा चेंडू ढकलला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये, षटकार कौस्तुभ गायकर बॅट मधून पहिला षटकार पाहायला मिळतोय, धावसंख्या झपकन पोहोचते 27 धावा धावपळका, असे षटकार येणे गरजेचे आहे। आता मात्र येणारे 13 चेंडू आणि 66 धावसंख्ये गरज, म्हणजे 11 षटकार पाहिजेत आशिष आंग्रे 13 चेंडू मागे। चेंडू आहे मध्ये, उंची जास्त आहे लांबी कमी आहे, दुर्वेश गायकर आलाय, अंदाज बांधला होता, झेल मात्र जमिनीत दान केलाय। तीन षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडू 65 धावसंख्येची गरज, म्हणजे 32.50 सरासरी राखायची। अशा वेळी टाइमपास करू नका, कारण आपण पाहतोय खूप मोठं आव्हान आहे समोर स्वरूपा सुपर किंग संघाच्या। राहित चव्हाण स्पीडअप घ्या, स्पीडअप करा, गोलंदाज मागे स्वतः गोलंदाज राहित चव्हाण।
गोलंदाजकर आहेत चव्हाण, अंस्टाय, कौस्तुभ गायकर. जबरदस्त लेग ब्रेक केलाय, दोन्ही बाजून चेंडू ओलवण्याचा बोलायची किमी आहे गोलंदाज राहित चव्हाण कडे. त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. स्विप केलाय चेंडू, डिस्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताय. रोहित गायकर येऊन चेंडू उचलणार, तोपर्यंत दोन धावा धावून पूर्ण केल्यात, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. दहा चेंडू आणि 63 धावसंख्येची गरज. यावेळी मोठा फटका नक्कीच, चेंडू ढकललाय काऊ कोण डोक्याच्या वरून, षटकार. कौस्तुभ गायकर किमी आहे, मात्र येणाऱ्या 9 चेंडू मागे धावसंख्या गरज होती, म्हणजे 57. 9-9 षटकार जरी आले तरी सुद्धा पराभव स्वीकारा लागल तो म्हणजे स्वरूपा सुपरिंग संघाला. इथे मध्ये एखादा 9 किंवा व्हाईट चेंडूला चौकार वगैरे आला तर वेगळे चित्र पाहायला मिळेल. पुन्हा मोठा फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे, करा बॅक टू द बॉलर गेला राहत चव्हाण, जेल टिपलाय कौस्तुभ गायकर. हे ज्या खेळी जातो अंत, अवकाच्या बाहेर जाणारा हा सामना मला वाटतोय स्वरूपा सुपर किंग संघाच्या विरोधात गेला हा सामना. आयुष्य आयुष मध्ये आले. एकेकाळचे स्टार फलंदाज कमलाकर मते यांचे सुपुत्र आयुष मते आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, 57 धावांची गरज आहे. फक्त आपली आता फलंदाजी अस्मिता फक्त आपल्याला राखायची, कारण जर तुम्हाला पुढच्या नंबरवर यायचंय आयुष मते तर मोठे फटके खेळावे लागतील. मोठा फटका लागायचा प्रयत्न केला, नक्कीच लॉंग लग मध्ये आहे, डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये जागा शोधली, वन्स बाउंड चौकार. 40 धावा धावपलकावर पहिला सामना आपल्या एक टप्प्यात पाहायला मिळाला. मागील सामना देखील निरस असा वन साइड सामना, हा सामना देखील वन साइड पाहायला मिळतोय. पुढील सामना मात्र भव्य रवी फायटर्स संघाच्या बाजूने नाणेद कौल लागलाय, त्यांच्या विरोध संघ आहे, लकी पॉइंट आहे. तत्पूर्वी आमचे गुरुवर सन्माननीय श्री 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 के जी गायकर साहेब यांचं आगमन झालंय. एक अतिशय मानवी चांगले समालोचक, प्रत्येक लग्न सोहळ्यातील एक चांगले निवेदक, तबला वादक, असे अष्टपैलू कामगिरी असणारे आमचे गुरुवर सन्माननीय के जी गायकर माजी उपसरपंच पोइंजे यांचं झालेलं आगमन, त्यांचं सर्व स्वागत पोइंजे प्रीमियर लीग 2023 पर्व 5 मध्ये. सर आपण यायचंय, 7 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. सुरेश वाघमारे पॉइंट जे वाडीतील मास्टर माइंड म्हणून ज्याची गणना केली जाते तो सुरेश वाघमारे. शेवट षटक हातालणार अविनाश भोईर. अनुभव फायनल मध्ये चेंडू ढकललाय, चौकार मिळणार. पुढे सामना असेल जो निर्णय असेल भैरवी फायटर्स लगेच अंमलबजावणी करायची आहे. चांगला चेंडू सिलिंग मिड ऑफ मध्ये चेंडू ढकललाय, एकच धाव मिळणार. 4 चेंडू 46 चेंडू कुठे पाठवा लागेल, बरे बोलाव का दोन्ही फलंदाज पहा दष्टपुष्ट, पण टायमिंग नाहीये, ताकद आहे टायमिंग नाहीये. कुणी जेल पकडलाय, अरे बापरे अंकुश भागेत पा, क्रिकेट आहे त्याच्यामध्ये. जबरदस्त आपण
बॉडी लेगर असन देखील धावत येऊन हा झेल पकडला, अतिशय झेल कठीण होता पण त्याचा सोपा केला आणि आयुष्य मध्ये याला माघारी ढकललंय। पहा पुन्हा एकदा आपण पाहते जुना दांता खेळाडू गणेश चोरगे उर्फ बाबू, नक्कीच गावदेवी संघातून चांगली कामगिरी, त्यानंतर शिवसाई संघामध्ये देखील 2009 ते 2013 पर्यंत चांगली कामगिरी केली, त्यानंतर क्रिकेटला थोडासा ते फुलस्टॉप दिला आणि आता दिलीप दादा चोरगे यांच्या प्रेमाखातर ते या संघामध्ये जी वरी लागले, काय करणार हे पाहणं गरजेचं। इथे मात्र आपण पाहतोय प्रॅक्टिसचा अभाव कमी आहे, सुरेश वाघमारे चांगली गोलंदाजी करतोय, फक्त अपचर्त बाकी राहिले या सामन्याची। एक चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज, म्हणजे विजय संघ तो म्हणजे स्वर्गीय संतोष खंडागले हा संघ मात्र विजयी, तर हरलेल्या संघाला सुद्धा म्हणजे स्वरूपा सुपर किंग संघाला पुढच्या दोन मॅचेस साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा।